सन्माननीय सहकारी बंधू भगिनींनो परिच्छेद आपल्या सहकारी मंडळाच्या सन 2013 हजार चौदा या वार्षिक अहवाल संचालक मंडळाच्या वतीने आपल्या पुढे सादर करताना मला आनंद होत आहे परिच्छेद अहवालाच्या सालात केंद्र शासन पुरस्कृत नियंत्रित कापड उत्पादन योजना राबविण्यावर विशेष भर देण्यात येऊन जास्तीत जास्त भाग उत्पादनाखाली आणण्यात आले या योजनेमुळे कच्चा माल खरेदी विक्री उत्पादन व कापड विक्री इत्यादी व्यवहारात वाढ झालेली आहे सदर योजना राबविताना सभासद संस्थांचे विशेष सक्रिय सहकार्य मंडळास मिळालेले आहे याचा उल्लेख करणे अगत्याचे आहे सन दोन हजार तेरा चौदा या साली सुताचे भाव भरमसाठ वाढल्यामुळे कापड उत्पादनात मंडळास तोटा सहन करावा लागत असे त्यामुळे शासनाकडे सदर मालाचे विक्रीचे भाव व सबसिडीत वाढ करून मिळण्याविषयी केलेल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन शासनाने जुलै दोन पासून सबसिडीत प्रत्येक मीटरमागे तीस पैशांनी वाढ केलेली आहे चालू वर्षात नऊवारी साडीच्या प्रत्येक नगास विक्रीच्या दरात दहा रुपये वाढ करून माल विक्रीस परवानगी दिलेली असून त्याप्रमाणे विक्री चालू आहे सुताचे व मजुरीचे भाववाढीमुळे उत्पादनात तोटा सहन करून मंडळाने उत्पादन अखंड चालू ठेवले आहे आपल्या संस्थेचे दोन हजार चौदा अखेर इतके उत्पादनाखाली आणण्याची महत्वाकांक्षा व क्षमता असूनही आर्थिक अडचणीमुळे हे लक्ष गाठू शकलो नाही तरीसुद्धा गतवर्षीपेक्षा अहवाल सालात जादा मार्ग उत्पादनाखाली आणण्यात आले आहे संस्थेने नव्याने ठाणे येथे विक्री केंद्र उघडलेले असून नजीकच्या काळात पनवेल येथे नव्याने विक्री केंद्र उघडण्याचे निश्चित करण्यात आले आहे सध्या संस्थेच्या विक्री केंद्राची संख्या वीस झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या व जास्त लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या गावीसुद्धा विक्री केंद्र उघडावयाची योजना आहे संख्येने नियंत्रित कापड विक्री मंडळाच्या विक्री केंद्राशिवाय संलग्न औद्योगिक सहकारी मंडळाच्या सेल डेपोमधून तसेच कन्झ्युमर्स सहकारी संस्था व सहकारी खरेदी विक्री संस्थामार्फत केलेली आहे नियंत्रित कापड व्यतिरिक्त संस्थेचा इतर उत्पादित झालेला तसेच मंडळाच्या विक्री केंद्रामार्फत आणि प्रदर्शनामार्फत विक्री केलेली आहे व त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे सांगावयास आनंद होत आहे तसेच अहवालाच्या काळात शासनाने दोन वेळा पंचवीस टक्के स्पेशल रिबेट देऊन मालाची विक्री करण्यासाठी योजना जाहीर केली त्या दोन्ही वेळेस मंडळाने पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकठिकाणी हातमाग माल विक्रीसाठी प्रदर्शन भरवून पर्यायाने सामील संस्थांच्या उत्पादित मालाच्या विक्रीस मदत केली परिच्छेद अहवालाच्या काळात उत्पादन संस्थांनी मंडळाच्या आर्थिक अडीअडचणींच्या वेळी आत्मीयतेने सहकार्य दिल्याबद्दल मंडळ अत्यंत आभारी आहे परिच्छेद अहवालाच्या काळात संचालक मंडळाने संलग्न संस्थांनी व सेवकांनी मंडळाचा कारभार पाहण्यास जास्तीत जास्त सहकार्य दिले याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून सर्व सभासदांना शुभेच्छा व्यक्त करून या संचालक मंडळाचा अहवाल संपवितो कळावे